राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना उद्घाटनाला वेळ नाही म्हणून औरंगाबादेत 9 ॲम्ब्युलन्स पडून आहेत. गेल्या वर्ष शुक्रवारी या ॲम्ब्युलन्सचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण होणार होतं, मात्र आरोग्य विभागाच्या कार्यालयात या ॲम्ब्युलन्स अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेतच आहेत. केवळ मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठी कोरोना काळात या ॲम्ब्युलन्स पडून आहेत. एकीकडे ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढतीय आणि अशा ॲम्ब्युलन्स पडून राहणं मात्र दुर्दैवी आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. सरकारी कामाने 12 महिने थांब अशी एक म्हण आहे आणि याच म्हणीची प्रचिती औरंगाबादमध्ये येते. राज्य शासनाकडनं औरंगाबादच्या ग्रामीण भागासाठी या ॲम्ब्युलन्स देण्यात आलेले आहे. 9 या ॲम्ब्युलन्स आहे, मात्र या 9 ॲम्ब्युलन्स अजूनही रुग्णसेवेत दाखल झालेल्या नाही आहेत आणि याचं कारण म्हणजे या ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन, याचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे करणार होते. राजेश टोपे गेल्या आठवड्यात गुरुवार ते शुक्रवार इकडे येणार होते आणि त्यावेळेस याचं लोकार्पण होतं, मात्र काही कारणास्तव राजेश टोपे आले नाही आणि त्यामुळे याचं लोकार्पण सुद्धा थांबलंय आणि त्यामुळे अजूनही या ॲम्ब्युलन्स कार्यालयात आहेत, अजूनही त्या बाहेर आलेल्या नाहीत. आता राजेश टोपे कधी येणार अजून निश्चित झालेलं नाही आहे आणि जोपर्यंत राजेश टोपे येणार नाही कदाचित तोपर्यंत या ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण होणार नाही असं चित्र आहे. आणि त्यामुळं एकीकडे रुग्णांना ॲम्ब्युलन्सची गरज आहे, ग्रामीण महाराष्ट्रात ग्रामीण भागात औरंगाबादच्या ग्रामीण भागात सुद्धा रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्या दृष्टीनं या ॲम्ब्युलन्सची खरंच गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. मात्र फक्त लोकार्पण उद्घाटन या कारणामुळं या ॲम्ब्युलन्स अजूनही गॅरेजमध्ये पडलेले आहेत. अनेक ठिकाणी लोकांना ॲम्ब्युलन्स मिळत नाही आणि त्यात अशा 9 ॲम्ब्युलन्स औरंगाबादच्या आरोग्य विभागाच्या या गॅरेजमध्ये पडून आहेत फक्त आणि फक्त लोकार्पणाच्या प्रतीक्षेत. आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कधी वेळ मिळणार, कधी ते या ठिकाणी येणार आणि कधी या ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. मात्र दुर्दैवानं अशा पद्धतीनं ॲम्ब्युलन्स इथं पडून राहणे निश्चितपणे योग्य नाही. लोकार्पणांचा सोहळा खरंच लोकांच्या जीवापेक्षा इतका महत्वाचा आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय. त्यामुळे प्रशासनानं आता लोकार्पणाची उद्घाटनाची फारशी वाट न पाहता या ॲम्ब्युलन्स रुग्णसेवेत दाखल कराव्या इतकीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानं जिल्ह्यातील सर्व व्यवहार आजपासून सुरू करण्यात आलेत. सर्व व्यवसाय सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुले राहतील. मंदिरं, मॉल्स, शॉपिंग सेंटर, सिनेमागृह, नाट्यगृह, सभागृह, जलतरण तलाव आदी मात्र बंदच राहतील. परभणी जिल्ह्यातील निर्बंधही आजपासून आणखी शिथिल होत आहेत. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानं पहिल्या स्तरानुसार निर्बंध हटवण्यात आले, त्यामुळे मॉल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरू होतील. विवाह सोहळ्यासाठी सुद्धा 50 ऐवजी 100 लोकांना परवानगी असेल तर अंत्यसंस्कार नियमितपणे पार पाडता येतील. वसई विरारमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे आजपासून शहरातील संपूर्ण व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानं नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आहे. तरी सुद्धा नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलं. छत्रपतींचा विचार म्हणजे